माय मराठी माय बोलीचं महा चॅनल तुकाराम नाम घेता कापियम 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 धन्य तुको बा समर्थ तुको बा समर्थ धन्य तुको बा समर्थ तुको बा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ जेने केला हा पुरुषार्थ जेने केला पुरुषार्थ जेने केला पुरुषार्थ जेने केला पुरुषार्थ जेने केला पुरुषार्थ जळे दगडा सहित वह्या जळे दगडा सहित वह्या जळे दगडा सहित वह्या दगडा सहित तारीला जैशालाया तारीला जैशालाया तारीला जैशालाया तारीला जैशालाया तारीला जैशालाया तारीला जैशालाया धन्य तुको बा समर्थ तुको बा समर्थ धन्य तुको बा समर्थ तुको बा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ जेने केला हा पुरुषार्थ जेने केला पुरुषार्थ जेने केला पुरुषार्थ जेने केला पुरुषार्थ जेने केला मणे रामेश्वर भट्ट तुझा रामेश्वर भट्ट तुझा मणे रामेश्वर भट्ट तुझा रामेश्वर भट्ट तुझा तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही ओ धन्य तुको बा समर्थ जेने केला पुरुषार्थ जेने केला पुरुषार्थ केला पुरुषार्थ जेने केला पुरुषार्थ जेने केला पुरुषार्थ जेने केला पुरुषार्थ आढो बार खुमा धन्यवाद सर्वांनी हरे हरे
करण्यात असलेली ही सेवा तुकोबराईच्या बहुत दिवस होती मज आस आवाज थोडा वाढवा बहुत दिवस होती मज आस कोणती आस तुकोबराईच्या दर्शनाची 3 वर्षानंतर या ठिकाणी आपण सर्व भाग्यवशात एकत्रित झालो. बरीचशी माणसं आपणाला आपल्यातली सोडून गेली आणि मला सुद्धा देवानं नेता नेता इथं ठेवलं आणि आज तुमच्या समोर इतके दिवस उभ्याने कीर्तन केलं. जीवनामध्ये एक एक प्रसंग येतो त्याचं नाव असतं संकट. ते माणसाला कधी हत्तीवर बसवतं, कधी पालखीत बसवतं, कधी गाडीत बसवतं, तर खाली जमिनीवर बसवतं. आज पण तुकोबराईच्या कृपेने पांडुरंगाच्या कृपेने 4 दिवसापूर्वी झालेला ऍक्सिडेंट एका मोठ्या गाडीनं 5 जणांना उडवलं. त्या 5 जणांतला मी गाडीवर होतो, मोटरसायकल सर्व उडवलं. परवाच्या दिवशी रात्री ऑपरेशन झालं पायाचं आणि आज तुमच्या सेवेला इथे या ठिकाणी तुकोबराईनं बोलवलं. एवढंच सांगतो, अनंत जन्माचं जर पुण्य असेल तर संतांची भेटी. नाथ महाराज सांगून गेले, पूर्व पुण्यासता गाठी संत भेटी तय होया, संत भेटी तय होया, संत भेटी तय होया. पूर्ण पुण्यासता गाठी संत भेटी. हो, कोणीच म्हणू शकत नाही मला संत भेटले म्हणून. ज्याच्या पदरात पुण्य आहे अनंत जन्माचं त्याला तुकोबराईची भेट होऊ शकते, ज्ञानोबराईची भेट होऊ शकते. आणि मधून कदाचित तुमचं आमचं काहीतरी पुण्य शिल्लक आज 3 वर्षानंतर काय होईना, पण आपण तुकोबराईच्या दरबारात एकत्रित झालो. ज्या माऊलीनं आपणाला या ठिकाणी जागा दिली 30 वर्षापूर्वी, आमच्या वैकुंठवासी सुमनताई चव्हाण, त्या गेल्या वर्षी बीज झाल्यानंतर 1 महिन्याने वैकुंठवासी झाल्या. त्या सरपंच राहिल्या 15 वर्ष देहूच्या आणि आज या देहू नगरीमध्ये त्या गेल्यानंतर त्यांची परंपरा चालवण्यासाठी त्यांच्या थोरल्या सुनबाई स्मिताताई चव्हाण, स्मिताताई शैलेश चव्हाण ह्या प्रथमच देहू नगरीच्या नगर अध्यक्ष झाल्या. त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवायच्या. ज्या माऊलीनं आपणाला या ठिकाणी 30 वर्षापासून जागा दिली त्यांच्या समोर मी लहानाचा मोठा झालो. मला एवढंच म्हणायचं, आपल्या फडात आलेली ही सर्व मंडळी अनेक गावचे छोट्या इवलेश रोप लाविले द्वारी. त्याचा विलू गेला गगनावरी, विठाला 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 हरी. म्हणून आज तुकोबराईच्या दरबारातली ही सेवा, संतांची भेटी होण्यासाठी अनेक जन्माचं पुण्य लागतं. कोणीच म्हणू शकत नाही, कदाचित लोक म्हणतात मला देवाची भेट झाली. देवाची भेट होणं सोपं आहे, पण संतांची कृपा होणं फार अवघड आहे. का? संतांची कृपा होण्यासाठी अनेक जन्माची साधना लागते. तुकोबराई बोलून गेले, देवा 80 वर्म नाही अनिकाचे हाती, 80 वर्म माई अनिकांचे हाती, 80 वर्म नाही अनिकाचे हाती, 80 वर्म नाही अनिकांचे हाती. काय हे वर्म संत दाखविले, हे वर्म दुसऱ्याच्या हातात नाही. संत ते कवाण हे दाखवी खून के शिवराज. मला एवढंच म्हणायचं, म्हणून आज मस्तक ये पायावरी या वार करी संतांच्या.
तुकोबराय म्हणतात मी कोणत्या संतांच्या चरणावर मस्तक ठेवला. जगामध्ये अनेक संप्रदाय आहेत, अनेक पंथ आहेत, आणि त्या त्या संप्रदायाचे संत आहेत, पण तुकोबरायनं जगाच्या म्हणजे कल्याणासाठी किंवा येणाऱ्या पिढीसाठी एक सूचना दिली. या वारकरी संतांच्या थापटा किती राहायच्या सारखी जोरात. कोणत संत? वारकरी संत. या ठिकाणी आलेले 100% माणसं वारकरी आहेत का हो? पहिला मुद्दा आहे, वारकरी कोणाला म्हटलं जातं हे तुकोबरायने सांगावं. पण तुकोबराय म्हणतात मी वारकरी संतांच्या चरणावरती मस्तक ठेवला. आता थोडासा चमत्कार पाहिलं की लोक कुठेही मस्तक ठेवतात, तुम्हाला माहित नाही हो. या ठिकाणी म्हणले हे महाराज, हे महात्मा, अवतेले सत्पुरुष आहेत, पण तुकोबरायनं कलियुगामध्ये या सोंगी ढोंगे लोकांचं खंडन केलं. सोंगे ढोंगे काही देव जोडे ऐसे नाही. नको सोंगे ढोंगे काही देव जोडे ऐसे नाही. का सोंगानी ढोंगानी देव जोडत नाही? मग देवासाठी काय पाहिजे? देवासाठी देवाचं भजनच प्रमाण आहे. म्हणून तुकोबरायनं काय सांगितलं? विठाला 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 विठाला. काय सांगितलं? विठ्ठल विठ्ठल मना म्हणून सांगितलं. हो महत्वाचा मुद्दा आहे, नामचिंतनामध्ये किती ताकद आहे. तुकोबरायनं जन्माला आल्यानंतर एकच जगाला उपदेश केला, लागोनी पाया विनवितो तुम्हाला, विनवितो तुम्हाला, करे तारी बोला मुखी नामा, करे तारी बोला मुखी नामा. विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा, मना वेळो वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा, मना वेळो वेळा. विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा, वेळो वेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. बोला सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. माणसाला कोणता आनंद पाहिजे? स्वर्गाचा आनंद पाहिजे का स्वर्गामध्ये जावं वाटतं देह सोडून? स्वर्गात जर एखाद्याला म्हटलं तुम्हाला आत्ताशी जायचंय, लगेच ताबडतोब इथून कीर्तनातून, तर कोणी तयार होणार नाही. का? स्वर्ग मात्र नक्की पाहिजे, पण स्वर्गात जायला नको. म्हणून तो गोबरेनं सांगितलं हा सुख सोहळा स्वर्गी नाही. कोणता? नामचिंतनाचा. म्हणून तुकोबरायनं जगाला फक्त शुद्ध नामाचाच उपदेश केला. अशी तुकोबरायची ही सेवा आणि वैकुंठ गमन सोहळा. महत्वाचा मुद्दा आहे, कोणतं गमन? वैकुंठाला गमन. कशाचं गमन? तुकोबरायचं. आमचं गमन वैकुंठाकडं असतं का नरकाकडं असतं? हा लबाडीनं लोक पापी माणसाला सुद्धा मेल्यानंतर म्हणतात आहो ते वैकुंठवासी आहेत. वैकुंठवासी होण्यासाठी ते वैकुंठातून पहिल्यांदा आले पाहिजे. तुकोबराय कुठून आले होते? गेले कुठे? वैकुंठाला. म्हणून तुकोबराय म्हणतात हरी आम्ही वैकुंठवासी, वैकुंठवासी आलो याचे कारण असे, आलो याचे कारण असे, आ बोलेले जे ऋषी साच भावे वर्ताया, बोलेले ऋषी साच भावे वर्ताया, भावे वर्ताया साच भावे. आम्ही वया कुंठवासी,
आम्ही चाललो तरी वैकुंठाला आवाज थोडा कमी नका करू हॅलो वैकुंठाला चाललो ना आणि वैकुंठावरूनही चाललो महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा आणि म्हणून त्या ठिकाणी तुकोबराने वैकुंठाचं वर्णन करीत असताना एक तुमच्या समोर मुद्दा मांडून ठेवतो तुकोबराय आले आणि संसारात राहून वैकुंठाला गेले काय लक्षात आलं संसारामध्ये कधी आले ते हा संसारात तुकोबराय कधी आले तुकोबराय म्हणतात जन्म घेतला नव्हती संसाराची चिंता आई वडील असताना संसाराची चिंता नव्हती ठीक आहे एकदम संसाराची चिंता नव्हती मला पण या ठिकाणी म्हणतात आई वडील गेल्यानंतर माझ्या संसाराची चिंता मला लागली पहिलं तुकोबरायचं लग्न वयाच्या 14व्या वर्षी तुकोबरायचा जन्म कधीचा माहितीये का तुम्हाला शके 1530 शके 1530 तुकोबरायचा जन्म आहे नाथ महाराज वैकुंठाला गेल्यानंतर समाधी घेतल्यानंतर 9 वर्षांनी तुकोबरायचा जन्म झाला एकनाथ महाराज गेल्यानंतर 9 वर्षांनी तुकोबराय या ठिकाणी जन्माला आले विठाला विठाला हो म्हणजे याच तात्पर्य काय ज्ञानोबरायनंतर संप्रदायाची धुरा एकनाथ महाराजांनी सांभाळली आणि एकनाथ महाराज गेल्यानंतर संप्रदायाची धुरा कोणी सांभाळली जगद्गुरु तुकोबरायने हे एक वैशिष्ट्य बरं काय हे एका सप्तामधले जर कीर्तन दुसऱ्या महाराजाने केलं तर त्या पहिल्या महाराजाला राग येतो पहिल्या महाराजाचा राग आला तर त्या दुसऱ्या नाही दिलं तर दुसऱ्या महाराजाला राग येतो पण या ठिकाणी साधू संतांचं तसं नव्हतं ज्ञानोबरायनी नामदेवराय याच्यानंतर एकनाथ महाराज तुकोबराय ही परंपरा चालू ठेवली यांनी मला एवढंच सांगायचं तुकोबरायचा जन्म शके 1530 कधी 1530 आता याच्यामध्ये थोडेसे आपण बारकाईने बघा ज्ञानोबरायला किती वर्ष झाले हो ज्ञानोबरायला समाधी घेऊन या ठिकाणी 725 वर्ष झाले ज्ञानोबरायला यावर्षी महाराष्ट्रात तुको ज्ञानोबरायची 725वी समाधी सोहळा साजरा केला आपण पण 725 वर्ष कोण ज्ञानोबरायला 725 वर्ष झाले निवृत्तीनाथांना समाधी काल तेवढंच आहे पण निवृत्तीनाथांचं वय मात्र ज्ञानोबरायपेक्षा 4-3 वर्षांनी मोठ आहे 2.5-3 वर्षांनी म्हणजे याचा अर्थ काय ते समान आहे पण यांच्याही पेक्षा या महाराष्ट्राला या संप्रदायाला 2000 वर्षाची जी परंपरा आहे ज्यांचं वय आता या ठिकाणी 21 वर्ष झालेलं आहे ते म्हणजे चांगदेव महाराज कोणते चांगदेव ज्यांनी वाघावर बसून ज्ञानोबरायला भेटण्याचा प्रयत्न केला ते चांगदेव महाराज त्यांचं वय किती आहे 21 वर्ष का ज्ञानोबराय ज्या वेळेला ज्ञानोबराय ज्या वेळेला भेटले होते त्यावेळेला त्यांचं वय होत 1400
ज्ञानोबाराला जाऊन झाली 725 14 7 किती 21 म्हणजे एवढी जुनी परंपरा संप्रदायची आहे। आता महत्त्वाचा मुद्दा आपण तुकोबाराकडे येऊया। चांगदेव महाराजाला सांगितलं होतं बाबा असं म्हटलं जातं, ते जन्माला आले चांगदेव महाराज, तुकोबाराचं वर्णन सांगायचं बरं का, पण चांगदेव महाराजाला धरून सांगायचंय, अरे बाबा लग्न कर, आई वडिलांनी सांगितलं, बाकीच्या मंडळींनी सांगितलं, करतो म्हटले, मी माझं एक काम राहिलं म्हटले, कोणतं, मला आहे ना 4 वेदाचा अभ्यास करायचा आहे, केला, अरे बाबा आता लग्न कर, नाही नाही म्हणले, 6 शास्त्राचं राहिलंय, 6 शास्त्राचा अभ्यास केला, अरे आता तरी कर म्हणले, 18 पुराणाचा अभ्यास राहिला, केला, अरे आता तरी कर, नाही नाही म्हणले, मला योगशास्त्र शिकायचंय, म्हणते कुठे शिकायचं, म्हणले इथं कोणी नाही शिकवणार, काशीला गेले, काशीला जाऊन एका गुहेमध्ये योगशास्त्र त्या सद्गुरूच्या द्वारा शिकला, अरे आता तरी लग्न कर, नाही नाही म्हणले, अजून एक काम बाकी आहे, म्हणले कोणतं, जोर टाका, हा मुद्दा बघा बर काय, विठ्ठल 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 विठ्ठल, माझ एक काम बाकी राहिलं, म्हणले ते कोणतं, ताईबाबांनी सांगितलं, बाबा माझ शरीर आहे ना हे माझ्या ताब्यात नाही, महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, माझ शरीर हे माझ्या ताब्यात नाही, का याला म्हणले, म्हणले कधी थंडी वाजते या शरीराला, कधी ताप येतो, कधी सर्दी होते, कधी खोकला येतो, कधी भूक लागते, कधी तहान लागते, कधी त्या ठिकाणी शरीराला ग्लानी येते, कधी थकवा येतो, मग जन्माला आलो त्यावेळेला मी लहान होतो आणि आता एवढा झालो, हे शरीर कसं आहे, या शरीराला मला जिंकायचंय, मग शरीराला एकदा जिंकलो ना मी लग्न करेन, काय मला सांगा, शरीर कोण, आता तुम्ही सगळेजण कीर्तनात बसलात, दुसऱ्याच्या शरीराला घेऊन बसला का, तुम्ही तुमचं घेऊन आला तो, हा मग आता तुम्ही तुमचं घेऊन आलात, मग आता तुम्हाला जर अजून 3 तास कीर्तन झालं तर तुमचे पाय दुखणार नाहीत का, हा आता आताच बऱ्याचशे लोक नाश्ता करून ना आलेले, चालत आलेले, लांब गाड्या सोडलेल्या, भूका लागल्या असतील, लागल्या की नाही, मान हलवायले, का लागली भूक, का तहान लागली, शरीर आपल्या ताब्यात नाही, चांगदेवानं सांगितलं शरीराला एकदा ताब्यात घेतो नंतर लग्न करतो, शरीराला ताब्यात घेता 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 1400 वर्षाचे तप्त तीरवाशी योनी चरणाशी लांगती चांग देव, विठाला 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 हो, म्हणजे तसं तद्वत तुकोबाराचं सांगितलं, नव्हते संसाराची चिंता, जगाला सांगू लागले आई वडील होते तेपर्यंत संसाराची चिंता नव्हती, चांगदेव महाराजांना कोणाची चिंता होती, शरीराची, शरीर कसं आहे, साहित्य शास्त्रानं सांगितलेलं आहे, शरीर माध्यम कलु धर्म साधनम, शरीर उत्तम चांगले, पुढे काय, शरीर सुखाचे घोषुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधे परब्रह्मा, हे शरीर चांगलं आहे पण तुकोबाराय पुन्हा सांगतात, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीरा ऐशे, शरीराच्या दोन्ही बाजू आपल्या समोर तुकोबारायने ठेवल्या, आणि म्हणून तुकोबारायला काय झालं म्हटले, संसारात 14व्या वर्षी पहिलं लग्न,
आल्यानंतर ती थोडी आजारी लावू लागली. आई वडिलांना वाटलं तिला काम धंदा होत नाही, मुलगा लहान आहे, आम्ही आता थकत चाललो, एकटीला काम उरकत नाही म्हणून दुसरी 16 वर्षी दुसरं लग्न केलं. बघा विठाला विठाला सौदाव्या वर्षी पहिलं लग्न आणि 16 वर्षी दुसरं लग्न. आता थोडा थोडा पुढे चला. तुकोबराईला 3 भाऊ, थोरला कोण? साऊजी. मधले तुकोबराय आणि लहाना कान्हया कान्होबा, त्यांना कान्हया म्हणा कान्होबा म्हणा. आता तुकोबरायची जर परंपरा पाहिली, विश्वंभर बाबापासून चालत आलेली आहे. विश्वंभर बाबा तसं तुकोबराय म्हणतात ना, माझ्या वडिलाची मिराशी गा देवा. वडील म्हणजे कोण? वडील म्हणजे जन्म देणारे वडील नाही, आजे पंजे त्यांना वडील म्हटलं जात. विश्वंभर बाबांनी भगवंतांना दर्शन देऊन या ठिकाणी ही पांडुरंगाची जी मंदिराची स्थापना आहे ती विश्वंभर बाबांनी केलेली आहे. विश्वंभर बाबा वैकुंठवासी झाल्यानंतर त्यांची पत्नी अमाबाई तिनं सांगितलं, विश्वंभर बाबाचे 2 मुलं होते, हरी आणि मुकुंदा. आता त्यांना वाटलं हे वडिलांची गादी चालवतील. यांनी काय केलं? असावे सैन्य असावे तुरंग, यांचं चिंतन वेगळं. आपणाला सैन्य पाहिजे, आपणाला राजा बनायचंय, आपण शूर आहोत म्हणून. इतिहासामध्ये असा उल्लेख आहे, कोणत्या राजांच्या राज्यामध्ये हे राजांकडे त्या ठिकाणी सेनापती म्हणून गेले त्यांचा उल्लेख नाही, पण सेनापतीचा भार या दोघांनी सांभाळला. युद्धामध्ये मारले गेले. विठाला विठाला. मुकुंदाची पत्नी सती गेली. आमाबाईनं काय केलं? आता म्हातारपणाला एवढं हे दुःख म्हणून तिनं ते राजदरबार सोडला आणि आपल्या देहूगावला जी लहानी पत्नी होती हरीची, ती गरोदर होती म्हणतात, तिला घेऊन इथं आले आणि पांडुरंगाला प्रार्थना केली, पांडुरंगा माझ्या पती राजाना थोडी जरी सेवा केलेली असेल तर माझ्या सुनेच्या पोटातलं जे बाळ हे वंश वाढण्यासाठी या ठिकाणी तू याला जन्म दे. म्हणून हरीच्या पोटी जो मुलगा जन्माला आला त्याचं नाव ठेवलं विठ्ठल. आणि विठ्ठलाचा पदाजी पदाजीचा शंकर कान्हया. आणि बोलोबा, अशी बोलोबा म्हणजे तुकोबराचे वडील, अशी परंपरा सुरू झाली. आणि सुरू झाल्यानंतर आता तुम्हाला सांगतो, तुकोबराच्या जसं जे परंपरेतले शूर वीर होते त्यांनी युद्ध केलं तुकोबराच्या वंशजाने, तुम्हाला माहिती आहे काय? ज्ञानोबराच्या वडिलांच्या पंजोबाने युद्ध केलेलं आहे. काय लक्षात आलं? देवगिरी किल्ल्याचे जे राज्यधर, त्या वेळेला रामदेव नावाचा राजा जो होता ज्ञानोबराच्या काळात, त्याच्या अगोदर देवगिरी किल्ल्याचे ज्ञानोबराचे म्हणजे आजोबा त्यांच्या वडिलांचे पंजोबा सेनापती होते. नगर वळल्यानंतर बीड प्रांत जो होता, बीड प्रांत त्यांच्या ताब्यामध्ये होता. बीड पासून लातूर, लातूर पासून इकडे परळी वैजनाथ अंबाजोगाई हा सर्व भाग त्यांच्या ताब्यात होता. आणि जो नांदेड परभणी जो भाग होता हा जाधवांच्या आधिपत्याखाली होता. म्हणजे जे जिजाबाईंचे जे पूर्वज होते त्यांच्या,
आता बघा ज्ञानोबराची पूर्वज क्षत्रिय ब्राह्मण कुलात असून सुद्धा क्षत्रिय, तुकोबराय संत परंपरा असून क्षत्रिय, नाथ महाराज क्षत्रिय कुल नसून ब्राह्मणाचा होता पण सद्गुरूच्या सेवेला गेल्यानंतर जनार्दन स्वामी साठी युद्ध त्या ठिकाणी करावं, नाथ महाराजांनी युद्ध केलं। विठाल 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 हे आडप सरकार मंडळी आहेत, अंगद महाराज आहेत, पांचाळ महाराज आहेत, ते आमचे अण्णा आहेत। 3 वर्ष कार्यक्रम बंद पडला, या सगळ्यांना फोन केले, वाडकर साहेबांना फोन केला, दळवी शेठला फोन केला, म्हणलो माझ्यापाशी रुपये नाही, घराच्या बाहेर पडलो त्याशी 150 रुपये फक्त गाडीमध्ये पेट्रोल भरण्यापुरते पैसे, वारी तर पडली नाही पैसे। तुम्हाला महत्वाचा मुद्दा सांगतो, संसारामध्ये दुःख येत पण परमार्थामध्ये मात्र हार माडो नये। जिंकावा संसार तरी येणे नामेश्वर, संसारामध्ये सुख दुःख येतच असत, त्याची चिंता करायची नाही। तुकोबराने सांगितलं मी संसार जिंकलेलाय आणि संसार जिंकल्यानंतर काय म्हणू लागले लोक, जगद्गुरु तो का अवतार नामयाचा, जगद्गुरु तो का अवतार नामयाचा, संप्रदाय सकळाचा येथुनिया, संप्रदाय सगळ्यांचा इथून आहे, कोणापासून तुकोबऱ्यापासून, आणि संसारिक असताना जगद्गुरु पदावरती गेले, आता जगद्गुरु पदावरती जात असताना मधी मोठ्या मोठ्या लाटा आल्या संकटाच्या, पहिलं गावकऱ्यांनी गावाच्या बाहेर काढलं, दुसरा गाढवावर बसून धिंड काढली, आणि धिंड काढल्यानंतर नवरा बायकोच किती भांडण होत्या, जिजाबाई भांडायची तुकोबऱ्याला, पण पतीवरती खुळूप प्रेम, गाढवावरती तुकोबऱ्याला बसवल्यानंतर रडू लागले आणि काय म्हणती, अहो तुम्ही हसता म्हणले लोकांना तुम्हाला गाढवावर बसविलं, गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, आणि त्या गाढवाला तुकोबऱ्याने लगेच घोडं बनवलं, चला पुढे। रामेश्वर भट्टाने त्या ठिकाणी सांगितलं ह्या डोह आहे इंद्रायणीचा, याच्यामध्ये तुझं अभंग काव्य बुडव, अभंग काव्य बुडवायला घेतलं, बुडवलं 13 दिवस त्या ठिकाणी तुकोबराय ना हे गाथा मंदिराच्या पलीकडची शिळ आहे ना, त्या शिळेवरती तुकोबराय पडून राहिले 13 दिवस। हो ह्या तुम्ही थांब नका, असं नका करू, हा 13 दिवस होया ठेवून कोरड्या दाखवणे रोखड्या, विश्वजनाला हा या ठिकाणी आपल्या या बुलंदीचा परिचय तुकोबऱ्यानं दिला, लक्ष ठेवा परमार्थामध्ये माणसानं बुलंद राहावं, मर्क राहू नये, मला काहीतरी द्या म्हणणाऱ्यांची गरज जास्त आहे, आणि असं म्हणून तुकोबरायनं पांडुरंगाला सुद्धा त्या ठिकाणी खाली आणलं, उदकामध्ये त्या ओया रक्षण केलं, आणि याच्या नंतर मात्र तुकोबरायनं देवाला सांगितलं, देवा देवा शोधिताची नये म्हणून ओळा घेतो पाया, कार्यक्रमातून उठायचं नाही, मर्यादा भंग करायचं नाही, कोणी उठायचं नाही, परत
फुलं घड्याळाकडे बघायचं नाही, फळामध्ये 12 वाजता फुलं उधळल्या जात नाही, गमनाचा काळ 12चा नाही, त्या 12 पासून आरंभ झाला। काय लक्षात आलं? निघायला आरंभ झाला 12 पासून। म्हणजे का तुकोबाला असं बसले लगेच एका मिनिटात गायब झाले का एका सेकंदात? नाही, ती तयारी झाली तुकोबाईंची, पूर्व तयारी। आणि देवाने सांगितलं शोधिताची नये, तुकोबाला म्हणता देवा आता दिसो नये जना, देवा मला या लोकांना आता पाहायचं नाही आणि लोकांपर्यंत मला जायचं नाही। का? या समाजाने या लोकांनी म्हणले एवढा त्रास दिला, हे तुकोबाला दुःख होत। आणि तुकोबाईंना मग पांडुरंगाला पत्र पाठवलं, पत्राचं वारकऱ्यापासून येईपर्यंत उत्तर, तुकोबरायला पत्राची उत्तर काय दिधले असे। आणि घाली ना लोळाने, त्यांच्या चरणावर लोळणी घातली आणि सांगा काय माझं, माझ्यासाठी काय माझ्या आई बापानी भातुके पाठवलेत, म्हणजे काय निरोप पाठवला? पंढरी शिवाची दृष्टी लागले चित्तात, वारकरी आले आणि सांगितलं काय हरकत नाही। आणि म्हणून तुकोबराय म्हणतात मला निरोप आलेला, म्हणले आपल्या माहेरा जाईन मी आता, आपल्या माहेरा जाईन, आपल्या माहेरा जाईन मी आता, रुपया संता हाती आला, रुपया सगळ्यांना सांगितलं मला माहेरा आपल्या जायचंय। आपल्या म्हणजे कोण्या? माहेर स्त्रियांना असत, पण तुकोबाला सांगतात मला पण माहेरला जायचं। खरं पाहिलं तर आपण संसारामध्ये येत ना सासूरवासिनी आहोत, माहेरवासिनी नाही। माहेर म्हणजे परमात्मा, आणि तिथे मला जायचं। आपल्या माहेरा जाईना मी आता, निरुपया संता हाती आला, विठाला विठाला। निरोप आला बघा, संतांच्या हाती निरोप येणं। आणि तुकोबरायन आपल्या पत्नीला सांगितलं अग सिद्ध व्हावे सिद्ध व्हावे, आधी ठावे करीतो, अग तो तयार हो आपल्याला जायचंय। ते म्हणजे अहो कुठं जायचं? अगं तुला माहित नाही, माहेरला जायचंय, वैकुंठाला जायचंय। काय विशेष आहे? ते म्हणते तुमचं नेहमीच आहे, भंडारा डोंगरावर जायचं, रामचंद्राला जायचं, घोराडा जायचं। तसं तिला वाटलं वैकुंठ दुसरा एखादा मोठा डोंगर असल काय? ते म्हणले जा, तुम्हाला जायचं असेल तर मला यायचं, हे लेकरं सोडून नंतर मी माझं बघाल, पुन्हा कधीतरी। सिद्ध व्हावे सिद्ध व्हावे, अग तयार हो, जवळवरी ती घटका दोरी पा। माणसाच्या जीवनातली हे जीवन आहे, इथं मृत्यू असं जाते माणूस, जाता जाता हे शेवटचे घटका असते इथे चिटकायचे, असं केलं की चिटकते। तसं तुकोबाच्या लक्षात आलं अगर ती घटका थोडी राहिलेली आहे तो लवकर उडत, माझ्या शरीराचा अवधी थोडा राहिलेला आहे, माणसाला ज्याचं त्याला कळावं। आमचा आम्हाला अभिमान कळतो, गर्व कळतो, ताठा कळतो, दुसऱ्याला त्रास द्यायचं कळतो, त्याला अपमान करायचं कळतो, पण मृत्यू कधी येतो तो कळत नाही। हे बाकीचे विकार कळतात, पण मृत्यू नावाचा विकार कधी येतो आपणाला कळत नाही। तो तुम्ही कळवा म्हणजे जिंकला। विठाला विठाला। मला सांगायचं तात्पर्य, माझा मुख्य विषय काय? तुकोबराय वैकुंठाला निघाले, निघाल्यानंतर सगळ्यांना ती वार्ता पसरली आणि तुकोबराय म्हणाले चला चला सर्वांनी जायचं आपणाला। हे बा 5 वाजून काही मिनिटानंतर तुकोबराय निघाले, कारण तुकोबराय निघत असताना तुकोबराय थोडे थांब
थांबले का? सूर्य देव मध्ये आडत होते, मध्यान्हाला दिनकर म्हणून तुकोबाने सूर्यदेवासाठी थांबले. आणि थांबत असताना या सगळ्यांना सांगितलं, अरे बाबा चला. त्या दिवशी पांडुरंगा आले तिकडून, आणि आल्यानंतर नेण्यासाठी जिजाबाईला सांगतात, पाहुणे घराशी आजी आले ऋषी कसे, काय करे उपचार खूप मोठकी जरजर. आणि अशा वेळेला ती खूप मोठकी जर्जर दरदरीत पाण्या माझे रांजेल्या कन्या, कन्या तुकोबरायला खायला दिल्या. आवाज करा ना, कन्याचा त्या ठिकाणी प्रसाद पांडुरंगाने खाल्ला. आणि तुकोबरायला निघायचं पांडुरंगाच्या सोबत, आणि तुकोबराय सगळ्याला म्हणाले, वाळ वेळ झाला उवा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावी. सगळ्यांना सांगितलं, म्हणले चला. चलत असताना तुकोबरायने देवाला न्यायचं म्हणल्यानंतर आपल्या भक्तांचा सन्मान केला. जो विमान होता तुकोबरायचा ते म्हणजे गरुड गरुडाला बोलवलं, आणि तुकोबरायला हाताने धरून गरुडावरती बसवलं. हातावर धरून बसवलं आणि तुकोबरायने सांगितलं जगाला हात धरून, कर्म धर्म तुम्हासावे कल्याण घ्या माझे वचन आशीर्वाद. असं म्हणल्याबरोबर सगळ्यांच्या डोळ्याला आश्रू आले. तुकोबराय निघाले म्हणजे जगातला परमार्थ निघाला, जगातलं प्रेम गेलं, जगातली भक्ती गेली. कुठं निघाले? वैकुंठाला निघाले. ए बा, परत तुकोबरायचं दर्शन कोणाला नाही. आणि असं म्हटल्यानंतर तुकोबराय निघाले, तेवढ्यामध्ये तुकोबरायने जगाला हाक दिली, अभंग म्हणू आणि फुलं उतळू. अभंग म्हणल्यानंतर सगळ्यांनी उठून फुलं समर्पित करायच्या अगोदर अभंग, आम्ही जातो तुम्ही कृपा सुजावे, आम्ही जातो तुम्ही कृपा सुजावे, आम्ही जातो तुम्ही कृपा सुजावी, आम्ही जातो तुम्ही कृपा सुजावी. मला सांगावी विनंती माझी, मला सांगावी विनंती माझी, मला सांगावी विनंती माझी. वेळ झाला उभा पाडू वाड, वेळ झाला उभा पाडू, वेळ झाला उभा पांडुरंग, वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावी, वैकुंठा श्रीरंग बोलावी. अरे विठू आम्हाशी अंतकारे, विठू आम्हाशी पावला, विठू आम्हाशी पावला, विठू आम्हाशी पावला, माझी पावला. सैत झाला गुप्त तुका, सैत झाला गुप्त सुरा, सैत झाला गुप्त सुरा, नदी श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम 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 खाली बसा, सर्वांनी खाली बसा, सर्वांनी हात वर करा, हात वर करा सर्वांनी. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, तुकाराम तुकाराम तुकाराम
तुकाराम तुकाराम हो खाली बसा सर्वांनी हरे आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्या या शितकोवर आहे निघून गेले सकाळा सांगावी विनंती माझ्या अंतकाळी विठोवा माशी पावला कुडी सहित झाला गुप्त तुका आज तुकोवर या ठिकाणी आजच्या दिवशी वैकुंठाला गेले याच्यानंतर कोणाला दिसले नाही तुकोबराची जी मुलगी होती भागीरथी बाई तिला कळालं येलवाडून पळत आली आणि मोठ्याने ताहो मोडला बाबा गेले कोण्या गावा भागीरथी धागेरी धाबा बाबा गेले कोण्या गावा बाबा गेले कोण्या गावा भागीरथी धागेरी धाबा बाबा गेले कोण्या गावा कानोबरायन त्या ठिकाणी हट्ट मांडला भागीरथी साहेब आईसाठी आले निळोबरायन 42 दिवस पर्यंत उपोषण केलं आणि शेवटी तुकोबराय 3 वेळा वैकुंठान खाली आले किती वेळा 3 वेळा आले गेले भागीरथी बाईच काय भाग्य वैकुंठाला गेलेले वडील मुलीच्या प्रेमापायी आले काय भाग्य असेल ते निळोबरायसाठी आले तुम्ही आम्ही जर तुकोबरायला बोलवलं तर आमच्यासाठी काय होणार नाही नक्की येतील सर्वांनी एकदा तुकोबरायला हृदयामध्ये जीवनामध्ये कधी ना कधी तरी टाहो फोडून हाक मारा आम्ही देवाला तुकोबरायला हाक मारतो पण टाहो फोडत नाही टाहो फोडल्यानंतर त्या बाळाला आई पटकन उचलून घेते म्हणून अशा पद्धतीनं ही सेवा झालेली आहे सगळ्यांनी एकदा विठोबा रुक्माई भजन करायचं कोणी उठायचं नाही लक्षात ठेवा कोणीही उठायचं नाही म्हणून एकदा सर्वांनी या ठिकाणी या देहूगावचे नगराध्यक्ष सौभाग्यवती स्मिताताई शैलेश चव्हाण तसेच सौभाग्यवती आणि आमचे किरण चव्हाण या कुटुंबाचे या ठिकाणी आपल्या संपूर्ण जवळजवळ आलेले 15 ते 20 जिल्ह्याचे मुंबईपासून ठाणे लातूर नांदेड परभणी औरंगाबाद पुणे नगर रायगड भिवंडी त्याच्यानंतर वसई या सगळ्या भागातून आलेल्या सर्वांच्या वतीनं आपलं एवढं भाग्य की ज्यांनी आपल्याला 30 वर्षापूर्वी जागा दिली त्यांच्या सुनबाई या ठिकाणी देहूगावच्या नगराध्यक्ष झाल्या आणि त्यांच्या या नेतृत्वात चाललेला खाली चाललेला कार्यक्रम त्या सौभाग्यवती नगराध्यक्षा त्यांचे कुटुंब त्यांना या ठिकाणी पाचारण करतो की त्यांनी आपल्या संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या समाजाच्या वतीनं महाराष्ट्रातल्या त्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे तरी त्यांनी यावं कुटुंबियांनी आई आल्या का हा ताई मंदिरात गेल्या कारण घरातले माणसं इथं आहेत सगळे कार्यक्रमाला आपल्या 24 तास इथंच होत्या पण ती नगराध्यक्ष असल्यामुळं तिकडं पण जबाबदारी त्यांची चालू आहे म्हणून आपल्या घरातल्या त्यांच्या कुटुंबाच्या सर्वांनी तोपर्यंत सगळ्यांनी हात आपला आहे ना वर करायचा आणि टाळी वाजून पांडुरंगाला हात मारायची जी तुकोबरायपर्यंत पोहोचली पाहिजे विढोबार खुमार खुमार